सोलापुरातील प्रसिद्ध आहार तज्ञ डॉक्टर नीलिमा हरिसंगम यांनी पोषण आहाराची गुढी उभारून नागरिकांना सकस आहार घेण्याचा संदेश दिला. कोरोनामुळे जगात मोठं संकट आलं होतं. यामध्ये करोडो रुग्णांना कोरोनाची लागण झाली. कोरोनामुळे इम्युनिटी कमी होण्याचं प्रमाणही वाढलं. यावर जनजागृती करण्यासाठी सोलापुरातील एका डॉक्टरांनी पोषक आहारांची गुढी उभी केली. प्रसिद्ध आहार तज्ज्ञ नीलिमा हरिसंगम यांनी आपल्या घरी गाजर, काकडी, बीट, टोमॅटो, खजूर, ड्रायफ्रुट्स आदींची गुढी उभारली आहे. नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. त्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणं तितकंच महत्वाचं आहे. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे अशा व्यक्तींनी तर आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यामुळे सर्वांना पोषक आहाराची खूपच गरज आहे. त्यासाठी ही गुढी उभारल्याचं नीलिमा हरिसंगम यांनी सांगितलं. तर मला असे विचार आले की कोरोना काळ 2 वर्षानंतर संपलेला आहे. तर हा कोरोना काळ संपल्यानंतर आपण अशी एक गुढी उभारावी की ज्याच्यातून आपल्याला पूर्ण पोषण मिळेल अशा प्रकारची गुढी आपण यामधून उभारावी. तर या गुढी पाडव्यानिमित्त मी आज सर्व ग्रीन सॅलॅड जसे काकडी, गाजर, टोमॅटो, बीटरूट, खोबरं, त्यानंतर ड्रायफ्रूट्स, बदाम ह्या अशा प्रकारची गुढी उभारून त्यामधून आपल्याला रोजच्या जेवणातून मल्टीव्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या फक्त नॅचरल डाएटमधनं मिळावं अशी माझी एक इच्छा आहे. तर या निमित्ताने आज पोषक गुढी मी आज उभारून सर्व समाजाला हेल्दी रहा असा एक संदेश देते. नीलिमा हरिसंगम यांनी गुढी पाडव्याच्या निमित्तानं पोषक आहाराची गुढी उभी करून आरोग्य सांभाळण्याचा मोलाचा संदेश दिला आहे.